चिंद्रण्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी शेकाप मधून भाजपमध्ये आलेल्यांचे स्वागत केले. सामाजिक कार्यात भारतीय जनता पक्ष सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास यावेळी अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केला. पनवेलमधील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी चिंद्रण येथील शेकापचे रमेश कडू, रोहन कडू, सनी कडू, महेंद्र कडू, संदेश कडू, आदेश कडू, रतन कडू यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, ज्येष्ठ नेते एकनाथ देशेकर, वावनचे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, भालचंद्र सिनारे, अशोक साळुंके, पांडुरंग पाटील, तुकाराम पाटील, भगवान पाडेकर, गणपत कडू, अनंत कडू, बाळाराम कडू, तुषार दुर्गे, पुंडलिक देशेकर, कान्हा कडू यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. अतिशय चांगला असा दिवस आज आपण हे सर्व युवा कंपनी आज आपल्या या भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय लोकनेते रामसिंग ठाकूर साहेब, ऑनरेबल प्रशांत ठाकूर साहेबांनी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून आज तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, तुमच्या पक्षामध्ये स्वागत करतो. आणि सर्व युवा कंपनीला मी विनंती करतो की तुमचं जे टॅलेंट दाखवायचं आहे, तुम्हाला तुमची परीक्षा एकदम जवळ आली, उद्यापासून तुमची परीक्षा खरीमध्ये सुरू झाली, तर त्या परीक्षेमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा कसा लागेल या दृष्टिकोनाचा पण सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं. आपले जे काही प्रश्न आहेत, काही समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आम्ही तुमच्या मागं सातत्यानं आम्ही तुमच्या मागं उभे राहणार आहोत. फक्त ही मागासी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं तुम्ही हार मानू नका, सतत आमच्या मागे लागा.